त्यांच्या पार्श्वभागात हिम्मत असेल ना तर त्यांनी पब्लिक ऑडिट साठी ओपन करावे. नमन यादव, तुम्हाला सांगतोय मी, नमन यादव हा पाटील ब्रँड, अमन यादव हा पाटील ब्रँड, म्हणजे तुमचा गब्बर इज बॅक पिक्चर मधला तो पाटील नाही का, पाटील, पाटील इज ब्रँड, त्या भूमिकेत होता. आणि मी गब्बरच्या भूमिकेत होतो, अक्षय कुमारच्या भूमिकेत होतो मी. आणि मला त्यांना धडा का शिकवता आला तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला ते जमलेलं आहे. तुम्हाला म्हणत होतो तुम्ही ऐकत नव्हतं. वायफाय चालू करा, कोणतं घे माझं घे, थोडस पुढे या, थोडस पुढे, थोडस पुढे. कोणतंही घे, वन प्लस पण टाकलंय सर. रेडी, कुठं होतो मी? अमन यादव, हा अमन यादव पाटीलच्या भूमिकेत होता आणि मी गब्बरच्या भूमिकेत होतो, अक्षय कुमारच्या भूमिकेत होतो. आणि खरंच अशी परिस्थिती आहे बरं का, आज ज्या पद्धतीनं अमोल जाधवची त्यांनी एक्सप्लॉयटेशन केलं त्याला सीमा नव्हती. अमोल जाधव जर एखादा इंडस्ट्रियालिस्ट, एखादा बिल्डर, एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा मुलगा असता तर ऍट द टाइम ऑफ डिस्चार्ज त्याच्या हातामध्ये सन्मानानं 1.5 लाख रुपये दिले गेले असते. पण तो एक परीटाच्या गल्लीमध्ये राहणारा एक परीट मुलगा आहे जो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, बीई झालेला आहे आणि 7,000 रुपये महिन्याने तो सिन्नरच्या MIDC मध्ये काम करतो असा साधा कर्मचारी येतो, म्हणून त्याला व्हॉइस नाही. पण त्याची दूरदृष्टी बघा, त्यांनी आई वडिलांसाठी 10 लाखाची मेडिक्लेम काढून ठेवलेली होती का, तर आई वडिलांच्या वार्धक्याच्या काळामध्ये त्याला त्यांची सेवा शुश्रूषा करता यावी. म्हणजे या देशामध्ये आई वडिलांच्या वार्धक्याच्या काळातल्या इलाजापोटी पोरांनी करून ठेवलेली जी तजवीज आहे, जी सोय आहे, त्या सोयीमध्ये सुद्धा या राज्याची आरोग्य यंत्रणा मुलाला श्रावण बाळ होऊ देत नाही आणि मुलाच्या आई वडिलांची ते सेवा करू देत नाही. काय म्हणावं उद्धव ठाकरे साहेब, काय म्हणावं राजेश टोपे साहेब, आणि काय म्हणावं पालकमंत्री भुजबळ साहेब, तुमचे पोलीस. आज मी ज्या चोरांना पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनला, त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात आली. आणि मला, मी ज्या चोराला पकडलं तर त्याला चोर म्हणून तुम्ही 7 तास वेठीस ठेवलं. आणि जो अमोल जाधव जो न्याय मागत होता त्या अमोल जाधवला सुद्धा तुम्ही 7 तास ओलीस ठेवलेले. अमोलचा काय दोष होता? तो त्याचे पैसे मागत होता. आम्ही चूक काय केली तर आम्ही स्वतःच्या हाताने आमच्या अंगावरचे स्वतःचे कपडे आम्ही काढले. तर या देशाच्या घटनेमध्ये, या देशाच्या कायद्यामध्ये कुठं लिहिलेले अंगावरचे कपडे काढले तर काय होतं? दाखल करायचे होते तुम्ही गुन्हे, पण नाशिककर लोटले होते ना तिथे. आणि जनतेचा आवाज होता की भावेंना न्याय द्या, अमोल जाधवला न्याय द्या, म्हणून तुम्हाला काही करता नाही आलं. ढमाळे साहेब, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे PI ढमाळ, ढमाळ साहेब, तुम्हाला मी थेट प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याशी संवाद साधला ना, तर एखादा सराईत गुंडा असतो ना, हातभट्टीचा व्यवहार करणारा असतो ना, कंट्री लिकरचा हप्ता देणारा गुत्तेदार असतो ना, एखादा बाईचा धंदा चालवणारा तो गुत्तेदार असतो ना, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही खूप आदराने बोलता हो, खूप आदराने बोलता तुम्ही. आणि मी कोण होतो? एका सामान्य माणसाला न्याय देणारा माणूस होतो. त्याच्याशी नाही हो तुम्हाला संवाद साधतायत. खन्ना मॅडम, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, मला महिला म्हणून इतकं छान वाटलं, किती मस्त छान ड्रेसमध्ये मॅडम बसलेल्या, वाव करून आल्या माझ्या अंगावर. वाव करायला नाही ठेवलेलं तुम्हाला आम्ही जनतेनं, आम्ही जनता तुमची मालक आहोत आणि तुम्ही आमचे नोकर, 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 पगारी नोकर. नीट लक्षात ठेवा, या घटनेनं मला सामान्य नागरिकाला, प्रत्येक सामान्य नागरिकाला प्रचंड अधिकार दिलेले. आम्ही तुमचे मालक आहोत आणि आम्ही तुम्हाला पगाराने नोकरीला ठेवलेलं आहे. तर तुम्ही हा मालकाचा छळ करता आणि तुम्ही मात्र मालकाच्या विरोधातले जे लोक आहेत त्याचे तुम्ही बटीक बनता. जे तुमच्या अंगावर भरजरी खाकी महावस्त्र आहे ना, त्या महावस्त्राची सावली, त्या महावस्त्राची माया, त्या महावस्त्राची ऊब ह्या जनतारूपी मालकाला मिळायला हवी. तर त्या उबेमध्ये, त्या कवेमध्ये कोण? गुंड, गुन्हेगार. अहो काय, मला दारूचा गुत्त्यावाला तुम्ही समजून मला अशा पद्धतीनं झाडलं होय. आणि खन्ना मॅडम, तुमचं पण अजिबात चांगलं वागणं नव्हतं बरं. आणि पोलीस स्टेशननी मला खुलासा करावा, मी माझ्या अंगावरचे कपडे माझ्या हाताने काढलेले तर कोणत्या गुन्ह्याअंतर्गत तुम्ही मला 7 तास डांबून ठेवलं का? तर फक्त माझा आवाज नाही किंवा मी गांधीगिरी करण्याची इच्छा ठेवतो म्हणून? मी घोडा घेऊ द्या बरं हातामध्ये, घोडा घेणारे तुमच्याकडे सन्मानाने असतात.
गुत्ते चालवणारे मग प्रत्येक धंद्यातले गुत्तेदार आता हॉस्पिटलवाले आणि शाळावाले सुद्धा गुत्तेदार झालेत. यांच्यासाठी सुद्धा भरारी पथक आहेत. आणि मी माझ्या अंगावरचे ज्यावेळेला कपडे काढले ना तर 1.5 वर्षापासून म्हणजे 23 मार्च 2020 पासून हे सगळे डॉक्टर्स, हे सगळे हॉस्पिटलवाले, हे सगळे पोलीसवाले, हे सगळे मेडिकलवाले, हे सगळे पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीवाले, हे सगळे डायग्नोस्टिक लॅबवाले, हे सगळे ॲम्ब्युलन्सवाले आणि शेवटी आमचं प्रेत जाळणारे स्मशानभूमीतले लोक ह्यांनी सगळ्यांनी प्रेताचे कपडे काढले, प्रेताच्या नातेवाईकाचे कपडे काढले, रुग्णाच्या नातेवाईकाचे कपडे काढले, रुग्णाचे कपडे काढले. त्यावेळेला तुम्ही कुठे गेले होते? त्यावेळेला तुम्ही हातावर हात धरून बसलेले होते. तुमच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येत होता आम्हाला. आम्ही तो म्हणत होतो हे तर सगळे मर्द भरलेले होते आम्ही. मग बांगड्यांचा आवाज येतो कुठून? तर तो बांगड्यांचा आवाज येत होता कशातनं? कुणाची तरी तुम्ही बटीक झाल्यामुळे त्या बांगड्यांचा आवाज येत होता आम्हाला. आत्ता तुम्ही मला ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमधनं दम देऊन सोडलं, एखादा सराईत गुन्हेगाराला जेव्हा सोडतात चालत चाले फाडव्या चालणार घेतात अशा पद्धतीनं का हो? माझं फक्त 58 किलो वजन आहे. मी एकदम सामान्य साधा टी शर्टवर राहणार एकदम सामान्य कार्यकर्ता आहे. माझे पांढरे बूट नाही, माझे पांढरे कपडे नाही, माझा तो 5000 रेवनचा गॉगल नाही, माझी ती फॉर्च्युनर नाही. फॉर्च्युनर आली की तुम्ही नमस्ते साहेब, नमस्ते साहेब. फॉर्च्युनरच्या पुढे आता फॉर्च्युनरचं नवीन वर्जन आलेलं आहे, नमस्ते साहेब होतं तुमचं. आणि मी आपला स्कूटरवर आलेला, मला कचऱ्याची किंमत. आणि सेम गोष्ट अमोल जाधवच्या बाबतीमध्ये वोकार्ट हॉस्पिटलमध्ये घडली. तो तिथे गरीब होता म्हणून त्याला न्याय नाही मिळाला. आणि त्याच्या बाजूनं मी गेलो ते बोलायला तर तो अमन यादव इतका माजोरडा आहे, इतका माजलेला आहे, तो खरंच त्या गब्बर पिक्चरमधल्या पाटील ब्रँड सारखा वागत होता आणि मी त्या अक्षय कुमार सारखा वागत होतो. तर जनतेला माझी विनंती आहे, आज जे काही झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर व्यवस्थित केलेला आहे. आमच्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी केली, त्यांना समजावून सांगितलं तर चळवळीतले कार्यकर्ते समजावूनच सांगू शकतात. आम्ही सगळे गांधीगिरीवाले लोक आहोत, आम्ही काय गुंडागर्दीवाले लोक नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला आम्ही समजून सांगितलं, पण त्या समजून सांगण्याचा सुद्धा तुमच्यावर परिणाम झाला, दहशत झाली तुमच्यावर. कारण तुम्हाला माहिती होतं काहीतरी चुकीची कलम लावून जर भावेंना आपण अडून ठेवलं तर माणसं पेटतील आणि जनतेचा उद्रेक होईल. त्या आखातामध्ये कुठलं तरी राष्ट्र आहे त्याच्यामध्ये एक मुलगा केळी शेंगा काहीतरी विकणारा, फळं विकणारा, त्यांनी क्रांती केली होती अरबस्तानामध्ये. त्यामुळे ही चिंगारी कुठून उडेल सांगता येत नाही. तर तुम्ही देशहितार्थ काम करा, सत्ताधाऱ्यांचे बटीक बनून त्यांच्या हितार्थ काम करू नका. त्यांच्या मतांच्या तिजोऱ्या साबूत राहतील म्हणून पोलीस स्टेशनांनी काम करू नये. सामान्य माणूस जो न्यायाच्या बाजूनं आहे त्याच्या बाजूनं हे खाकी महावस्त्र कामी आलं पाहिजे याची काळजी सगळे पोलीस स्टेशनातले कर्मचारी करणार आहेत की नाही, हा माझा तुम्हाला थेट सवाल आहे. खन्ना मॅडम म्हणाल्या आमच्या दीक्षित काकांना फार उद्धट आणि ॲरोगंट आहे. मी काय तुमच्या पुढे उजरेगिरी करू? खन्ना मॅडम उजरेगिरी करू का तुमच्या पुढे? मी काय खुनी आहे का? मी बलात्कारी आहे का? का तुमची उजरेगिरी करू? कारण मला नाही कुठले गुत्ते चालवायचे, मला नाही कुठले 2 नंबरचे धंदे करायचे. पॉलिटिकल लीडर तुमच्या पुढे उजरेगिरी करत असतील कारण त्यांचे असतील 2 नंबरचे धंदे. माझा एकही 2 नंबरचा धंदा नाही. मी का तो आणि मला कुठले हप्ते द्यायचे नाही कुठल्या पोलीस चौकीला, म्हणून मी त्या पोलीस स्टेशनची कधी उजरेगिरी करणार नाही. माझं स्पष्ट मत आहे, सगळे IAS सगळे IPS मुख्यमंत्री पंतप्रधान सगळे मंत्री सगळे आमदार सगळे खासदार या 140 कोटी जनतेचे नोकर आहेत. पुन्हा सांगतो नोकर आहेत. आणि ह्याला तुम्ही माझी मिजाज समजा, ह्याला तुम्ही माझा माज समजा. हा माज कोणता आहे? मी मालक असल्याची जाणीव असल्याचा हा माज आहे. आणि हा माज 140 कोटी जनतेच्या प्रत्येकामध्ये तो माज आला पाहिजे. तर आणि तरच हे सगळे आपण ठेवलेले नोकर जे आहेत ना ते आपले मालक होणार नाहीत आणि ते मालकाला नोकर करणार नाहीत. तर या घटनेतनं सगळ्या मुजोर हॉस्पिटल्सना, मुजोर डॉक्टर्सना सगळ्यांना मला तंबी द्यावी वाटते. बाबांनो, तुम्ही सगळे समृद्ध जीवनाकडे भौतिक सुख अनुभवत जगण्याच्या धडपडाटात गुंतलेले लोक आहात. मी समृद्ध मृत्यूकडे माझी वाटचाल आहे. मी तुम्हाला कोणालाही भीक घालत नाही. तुम्ही काय करू शकता? 3rd degree लावू शकता, पोलीस स्टेशनात ठेवू शकता, टॉर्चर करून मारू शकता, कारण तुमच्याकडे ते हे खाकी महावस्त्र आहे तुमच्या हातात. पण ते आम्ही दिलेलं हे तुम्ही विसरलायत म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्याला दाबून टाकू. हा आवाज दाबणार नाही. हा आवाज सामान्य जनतेचा आहे, सामान्य रुग्णांचा आहे.
आणि मी ही आरोग्य व्यवस्था जी पूर्ण विकली गेलेली आहे, जी पूर्ण सत्ताधाऱ्यांना बटीक करते आहे, ती उखडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं दिल्लीतलं जे सरकार आहे 8,000 कोटींना नफ्यात चालतं, प्रत्येकाला आरोग्य फुकट आहे, तो हिंदू असो, मुसलमान असो, काळा असो, गोरा असो, नकटा असो, चपटा असो, बुट्टा असो, उंच असो, कुठलाही भेद नाही. प्रत्येकाला फुकट आरोग्य आहे, प्रत्येकाला फुकट शिक्षण आहे. भेदच संपला आणि विषयच संपला आणि तरी आम्ही नाफ्यात आहोत. तर असं सुंदर राज्य आमच्या स्वप्नातलं आम्ही साकार करण्यासाठी ही चाललेली धडपड आहे. पोटात काही नव्हतं साहेब, ढमाळ साहेब. शेवटी मला तिथल्या पोलीस दादांनी आहे ना प्रेमानं त्या अशोकाच्या फार्म हाऊस मधून आलेले केळं खायला घातले. मला लाज वाटत होती अशोकाच्या फार्म हाऊस मध्ये. अशोका अशोका नाव घेत होते बोलते, आता ते कोणत्या फार्म हाऊस मध्ये, सह्याद्री का अशोका खाल्ले बोलते, सगळ्या पोलीस चौक्यांना देतात असं मी ऐकलं. मी ते फोकटाचे केळं खाल्ले, म्हटलं आता हे केळं खाऊ, केळं दाखवतात काय मला. खाल्ले भो, 5 केळं खाल्ले, 5 केळावर उभा आहे आत्ता. 5 केळं खाल्ले मी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे. आणि आमच्या विजय जाधवनी आणलेल्या 3 समोस्यापैकी अमोलला 1 समोसा दिला, 1 समोसा मी खाल्ला आणि 1 समोसा आमच्या विजय जाधवनी खाल्ला. एवढंच काय ते पोलीस स्टेशनात केलं. आणि पोलीस स्टेशनातल्या पोलिसांनी माझी जी काही सरबराई केली त्या प्रत्येक पोलिसाला वंदन. पण या पोलिसांना कायमचं वंदन, केव्हा तुम्ही पैसे खाणार नाही तेव्हा, तोपर्यंत तुम्ही जे केलं होतं माझ्या समोर ते तुम्हाला वाटत होतं मी जनतेसाठी चांगलं करत होतो, म्हणून तुम्ही माझं प्रेमानं तुम्ही आगत स्वागत आओ भगत करत होता, तरी मी त्याचे आभार मानतो. पण तुमच्यामध्ये जर आगुलाग्र बदल होत असेल तर आणि तरच माझं हे आंदोलन यशस्वी, अन्यथा हे आंदोलन यशस्वी आणि अयशस्वी. मी आंदोलन करणारच नव्हतो, आंदोलन करण्याचा माझा कुठला इरादा नव्हता. पण अमन यादव सारखा पाटील ब्रँड त्यांनी कळलं, दंडच थोपटले तर मग काय करणार शेवटी. बरं, मी काय त्या चैनी चुईनी गळ्यातले गोफ ब्रेसलेट 2-2 किलो सोनं वाहणारा फॉर्च्युनर मध्ये फिरणारा नेता नव्हतो. माझ्या हातात काय होतं, माझ्या हातातले कपडे काढणं. शेवटी त्याला म्हटलं अरे चड्डी काढतो शेवटची, तरी फाटला नाही भाऊ. आणि एवढंही करून आता या रात्रीच्या वेळेला मला वैषम्य वाटतं, या व्यवस्थेनं अमोल जाधवला त्याचे हक्काचे 1.5 लाख रुपये दिलेले नाहीत. आंदोलन यशस्वी कुठं झालं? आंदोलन यशस्वी इथे झालं की कुणीच त्याच्या विरोधात काहीच बोलत नव्हतं हॉस्पिटलच्या, फक्त आम्ही हॉस्पिटलच्या विरोधात बोलू शकलो, प्रश्न उपस्थित करू शकलो, प्रश्न विचारू शकलो. एवढंच आजचं काय ते फलित आहे. तर मला लाज वाटते की मी त्याचे 1.5 लाख रुपये देऊ शकलो नाही. आणि तडजोड मूल्य ठरलं होतं 1,40,000, ते अमोलला अजूनही मिळालेलं नाही. ज्या हॉस्पिटलने त्याला बॅरिकेड लावून त्याच्या आई बापाचं स्ट्रेचर अडवलं होतं 1.5 लाखासाठी, ते 1.5 लाख त्यांनी पहिल्यांदा घेतले आणि मगच त्याच्या आई बापाला इलाज चालू केला. तर त्याचे आई बाप त्या हॉस्पिटलमधून निघताना मात्र ह्या नालायक नीच हरामखोर अशा वोकार्ट हॉस्पिटल नाशिकनी आणि तो अमन यादव का नमन यादव त्या माजोरड्यांनी त्यांना पैसे मिळू दिलेले नाही. हे तुम्ही जे MBA बिमबीए करता ना, तर ते देशाच्या उभारणीसाठी तुमचं MBA आणि मार्केटिंगचे डोके लावा. लोकांचं रक्त पिण्यासाठी तुमचं MBA आणि मार्केटिंग वापरू नका. मला सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला सांगायचं आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुमचं ते हॉस्पिटल एवढं लुटतं जनतेला. मला 2 नर्स भेटलेल्या आहे बरं का, गंगापूर रोडच्या प्रतिथ यश एका हॉस्पिटलच्या 2 नर्स भेटलेल्या आहेत. त्याचा गौप्यस्फोट मी उद्या करतो की आमचं हॉस्पिटल कसं लोकांना लुटतं. आता भलं त्या 2 नर्सला आहे ना कामावरून काढून टाकलंय म्हणून त्या ओरडतील खऱ्या, त्यांचे दिलेले नाहीयेत पगार म्हणून सांगतील, पण आतली सगळी बित्तम बातमी त्या 2 नर्स मला उद्या सांगणार आहेत. मी त्यांना लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांना आहे ना तुम्हाला सगळ्यांना विनंती, त्या दोघींना आता 16-16 हजाराची नोकरी आहे. जर आपल्या उपस्थितांपैकी ऐकत असलेल्यांपैकी जर त्यांना कोणी 16-17 हजाराची नोकरी देऊ शकत असेल तर ती पहिली द्या आणि मग आपण लाईव्ह करू, म्हणजे ती त्यांची नोकरी जाणार नाही. आणि उद्या परत एकदा आरोग्यामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये चाललेली अनागोंदी, अनाचार, अत्याचार, लूट, दरोडेखोरी, माफियागिरी जी चाललेली आहे ती मोडण्याचा कार्यक्रम उद्या सकाळपासून पुन्हा अव्याहतपणे अविरतपणे चालूच राहणार. कोविड संपला तरी माझं स्वप्न आहे बाईला तिचं नैसर्गिक बाळंतपण करू द्यावं या आरोग्य यंत्रणेनं, या वैद्यकीय क्षेत्रानं तिला स्वतःचं बाळंतपण करू द्यावं. नका रे तिला कापून तिचं ते सिझरीन करून बाळ काढू, आणि खोटे ऑपरेशन नका करू, नका अवयव काढू, नका कट प्रॅक्टिस करू, नका स्वतःचे मेडिकल अँड पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी टाकू. कुठल्याही डॉक्टरनी आहे ना आता मी प्रामाणिक अशी छाती बडवू का नाही, त्याने मेडिकल टाकलं की तो 80% तिथं तो लुबाडतो.
त्यांनी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी टाकली की तो 50% लुबाडतो. त्यांनी रेफर केलेले जर पेशंट घेतले तर तो 30% कट प्रॅक्टिस करतो. त्यामुळं कुठल्याही डॉक्टरनी उगीच मी लई प्रामाणिक मी लई चांगला अजिबात नाही माझं मत असं. 99% डॉक्टर हरामखोर, 1% डॉक्टर चांगले, आणि त्यांना माझं वंदन. वंदे मातरम, आय लव्ह यू ऑल. वंदे मातरम, थँक्यू सो मच. जय हिंद. तुमच्यावर आता काय म्हणून तुम्हाला सोडलं, तुमच्यावर गुन्हा दाखल करणार होते. हा नाही झाला तो गुन्हा दाखल, नाही झालं. त्यांनी काहीतरी लिहून घेतलं माझ्याकडनं, मी वाचत नाही बसलो. तर बघू आता शेवटी. अरे घटनेचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, आपण मालक आहोत. मालकाला त्यांना नख लावायची त्यांची हिंमत नाही होणार. थँक्यू.